नमस्कार छायाज रेसिपीजमध्ये आज आपण ज्वारीच्या पिठापासून मस्त रेसिपी बनवणार आहोत, जी तुम्ही नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठीसुद्धा झटपट बनवू शकता. कमी तेलाची ही रेसिपी आहे. चला तर बनवायला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी एक वाटण तयार करूया. तर यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या घातल्यात. यानंतर थोडंसं आलं घालायचं आहे. यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घातल्यात. यानंतर यामध्ये 1 चमचा बडीशेप घालायची आहे. 1/2 चमचा ओवा घातला आहे आणि 1/2 चमचा इथे जिरं घातलं आहे. आता पाणी न घालता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर अगदी बारीक करायचं नाही आहे, हे जाडसर असं ठेवायचं आहे. तर इथे पहा, हे जाडसर मी वाटून घेतलं आहे. हे वाटण आता बाजूला ठेवूया आणि पुढची कृती करूया. तर इथे आता मी एक बाउल घेतला आहे. यामध्ये 1 कप ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे. यामध्ये 1/2 कप रवा घालायचा आहे. जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही इथे घेऊ शकता. आता यामध्ये जे आपण वाटण तयार करून ठेवलं होतं ते घालायचं आहे. या वाटणामुळे ही रेसिपी खूपच मस्त होते. आता यामध्ये 1/2 चमचा हळद घातली आहे. यानंतर इथे चवीप्रमाणे मी मीठ घातलं आहे. 1/2 चमचा इथे धन्याची पावडर घालायची आहे. तुमच्याकडे जर पावडर नसेल तर तुम्ही जेव्हा वाटण तयार केलं तेव्हाच अख्खे धणे वाटणामध्ये घातले तरी चालेल. आता यामध्ये पाणी घालून हे पीठ तयार करायचं आहे. तर इथे मी सुरुवातीला 1 कप पाणी घेतलं आणि थोडं थोडं घालत हे मिक्स करत जायचं आहे. तर सगळं 1 कप पाणी इथे मी घातलं आहे. तर हे अजूनही खूपच घट्ट आहे. आणखी 1 कप पाणी इथे मी घेतलं आहे. तर आतापर्यंत यामध्ये मी 2 कप पाणी घातलं. सगळं मिक्स करून यातल्या गुठळ्या काढून घ्यायच्या आहेत. अजूनही मला हे घट्ट वाटतं आहे. तर इथे आणखी 1 कप पाणी घेतलं आहे. यातलं थोडं थोडं घालत जायचं आहे. तर आता हे अगदी परफेक्ट आहे. तर 1 कप ज्वारीच्या पिठासाठी मला इथे 2.5 कप पाणी लागलं. तर हे 3 कपातलं 1/2 कप पाणी शिल्लक आहे. तर आता हे तयार आहे. यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. मिक्स करून घेऊया. याची आपण आज धिरडी बनवणार आहोत. तर हे पीठ आता बाजूला ठेवूया आणि मस्त अशी चटणी तयार करून घेऊया. तर चटणी बनवण्यासाठी इथे मी तडका पॅन गरम करत ठेवला आहे. यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर 1/2 चमचा उडदाची डाळ घातली आहे. यानंतर यामध्ये कांदा घालायचा. तर एक छोट्या आकाराचा कांदा इथे मी घेतला आहे. थोडासा कांदा परतून घेऊया. आता यामध्ये थोडंसं आलं घातलं आहे. 2 लाल मिरच्या घातल्यात. परतून घेतलं. यानंतर इथे मी 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतला होता. टोमॅटो आपल्याला परतायचा आहे आणि सॉफ्ट करून घ्यायचं आहे. टोमॅटो पटकन सॉफ्ट व्हावा यासाठी इथे मीठ घालायचं आहे. याबरोबरच इथे मी थोडीशी चिंच घालते आहे. आता हे आपल्याला 3 ते 4 मिनटं परतून घ्यायचं आहे आणि टोमॅटोला सॉफ्ट करून घ्यायचं आहे. ही चटणी खूपच मस्त लागते आपल्या रेसिपीबरोबर. तर इथे पहा, टोमॅटो सॉफ्ट झाला आहे. आता यामध्ये मी ओलं खोबरं घातलं आहे. ओलं खोबरं घातल्यानंतर याला आपल्याला जास्त परतायचं नाही आहे. फक्त मिक्स करून घेतलं आहे आणि लगेचच गॅसची फ्लेम बंद करायची आहे. आता हे थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं साहित्य काढून घेतलं आहे. आता यामध्ये 1 चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर घालायची आहे. रंग छान येईल आपल्या चटणीला यामुळे. यानंतर यामध्ये पाणी घालून ही चटणी मी वाटून घेतली आहे. पाहू शकता खूप मस्त रंग आला चटणीला. चटणी मी बाउलमध्ये काढून घेते. आता चटणीवर घालण्यासाठी फोडणी तयार करूया. तर फोडणी करण्यासाठी इथे मी 1 चमचा तेल गरम करून घेतलं. या गरम तेलामध्ये 1/2 चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडली की इथे 3 ते 4 कढीपत्त्याची पानं घातली आहेत.
आणि यानंतर एक लाल मिरची घालायची आहे. तर ही फोडणी तयार आहे. ही मस्त खमंग फोडणी चटणीवरती घालायची आहे. तर ही खूपच मस्त अशी आपली चटणी तयार आहे. चटणी बाजूला ठेवूया आता आणि आपण आता दिडं बनवूया. तर इथे मी तवा गरम करून घेतला आहे. तवा गरम झाल्यानंतर यावरती थोडंसं तेल घालायचं आहे. अर्धा चमचा तेल घातलं आहे. तेल पसरवून घेऊया. तवा अगदी छान गरम आहे. आता गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि एक चमचा असं पीठ घालायचं आहे. थोडंसं वरून घालायचं म्हणजे मस्त जाळी येते दिरड्याला. आता हे आपण मीडियम फ्लेमवरती भाजून घेऊया. तर हे पहा अगदी कुरकुरीत झालं आहे हे दिरडं. खूपच कमी तेलामध्ये होणारी अशी ही रेसिपी आहे. अगदी कुरकुरीत होतं हे. यामध्ये आपण रवा घातला आहे त्यामुळे छान कुरकुरीतपणा येतो. अगदी झटपट हे दिरडं तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता. काढून घेऊया. तर इथे मी आणखी दिरडी बनवून घेतलेत. तर नाश्त्यासाठी अगदी मस्त अशी रेसिपी आहे. त्याबरोबरच गर्मीमध्ये रात्रीच्या वेळेस जेवण बनवायचा कंटाळा येतो आणि काहीतरी हलकं फुलकं खायचं असतं, तर अशी ही दिरडी तुम्ही नक्की बनवू शकता. आपण जी चटणी बनवली त्याबरोबर ही चवीला अगदी अप्रतिम लागतात. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.